श्री स्वामी समर्थ, आज तुम्हाला खूप आशीर्वाद लागणार आहे। तुमच्या कुटुंबांना आता लवकरच न संपणाऱ्या सुखाची प्राप्ती होणार आहे। आज तुमच्या लेकरांवर स्वामी त्यांची कृपादृष्टी टाकणार आहेत। आज तुम्हाला कधीही न अनुभवलेलं सुख मिळणार आहे। तुम्ही आता एका खूप मोठ्या सुखाचे मानकरी होणार आहात। येणारे पुढील काही मिनिटे जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकाल तर स्वामींचा आशीर्वाद लागेल। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। स्वामींना मानत असाल तरच सबस्क्राइब करायला विसरू नका। स्वामींचे आज तुम्ही हे काम केले तर आयुष्य बदलेल। आज स्वामी तुम्हाला बोलत आहेत आणि ते म्हणत आहेत, मी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि मी लवकरच तुम्हाला खूप आशीर्वाद देखील देणार आहे। त्यामुळे आज थोडा वेळ काढा आणि माझ्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका। आज हा संदेश तुमच्यासाठी वरदान ठरेल। सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात तेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही। मग अशा वेळी आपण स्वामींचे जीवन बदलून टाकणारे स्वामी संदेश ऐकावे। असे केल्यास आपल्या जीवनाला एक नवीन मार्ग आणि आशा भेटते। तर चला मग आजचा हा स्वामी संदेश पूर्णपणे ऐकूया। स्वामी म्हणतात, कष्ट इतके शांतपणे करा की यश धिंगाणा घालेल आणि त्या धिंगाण्यानेच सर्वांना माहिती होईल की तुम्ही आता खूप यशस्वी झाला आहात। केवळ ज्ञान असून उपयोग नसते। स्वामी सांगतात ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं आणि हे तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रयत्न करू लागता। कारण प्रयत्न नाही केले तर तुम्हाला यश मिळणारच नाही आणि यश जरी नाही मिळालं तर तुम्हाला अनुभव भेटेल आणि तो अनुभव यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही। त्या अनुभवाचा फायदा घेऊन पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होण्याचा मार्ग सापडणे होय। प्रत्येकापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो। कारण प्रतीक्षेत जेवढे आपण वाट पाहतो तेवढ्या जागी जर आपण प्रयत्न केले तर प्रतीक्षापेक्षा चांगले आपल्याला त्याचा अनुभव मिळेल। वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे। कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात पण वेळ हे आधी परीक्षा घेते आणि नंतर एक धडा शिकवते। स्वामी सांगतात, छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान ही मिळत नाही। कारण अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते। छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असू शकतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही असाल। तुम्ही स्वतः त्याला लिहाल आणि त्याचे धडे देखील स्वतः शिकाल। स्वामी आई बोलतात, रुळलेल्या वाटेने चालणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करण्याचा एखादाच असतो। नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो। स्वामी म्हणतात, जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो। पैज लावायचीच असेल तर तुम्ही दुसऱ्यांसोबत चुकूनही लावू नका, स्वतःसोबत लावून बघा। कारण जर तुम्ही त्यामध्ये जिंकू शकाल तर स्वतःचा आत्मविश्वासच जिंकाल आणि हे देखील चांगले आहे। आणि जर तुम्ही हरला तर स्वतःचाच अहंकार हरवाल। यशाची उंची गाठताना कायम लाज बाळगू नका। कारण कष्टाला घाबरू नका आणि कष्ट करा, यश मिळेल।
नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जीना आहे। लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जीना मात्र तुम्ही नेहमीच वर जाऊ शकता। त्यामुळे नशिबापेक्षा मेहनतीवर आणि कष्टावर विश्वास ठेवा। आपलं नशीब आपण स्वतः उजवायचं असतं। जेव्हा स्वामी सांगतात जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल। फळ भेटेल याचा अर्थ असं नाही की आपल्याला काही खायला भेटेल, याचा अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टीत मेहनत करू, जे आपलं ध्येय आहे त्यासाठी जे काही आपण कष्ट करू त्याची आपल्याला प्राप्ती होईल। अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही। प्रयत्नांशी परमेश्वर असे जे म्हणतात ते खरे आहे। प्रयत्न कराल तर यश मिळेल। स्वामी म्हणतात यशस्वी माणूस तोच ज्यावर शत्रूंनी लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो, नकी त्या लिंबाला काळा जादू म्हणून भीतो। काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न स्वामी म्हणतात इतके करायचे की ज्या परमेश्वर बसून आहे त्यालाही देणं भागच पडेल। परिस्थितीची हाताळण्यापेक्षा कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो। त्यामुळे स्वतःने जे केलं ते स्वतः चांगले करा। प्रामाणिकपणे आपलं काम करत चला। आपल्या कामात कधीही स्वतःशी घात करू नका। जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल, त्यासारखे उष्ण ऊर्जा तयार करावी लागेल, तेव्हाच तुम्ही चमकसाल, अन्यथा नाही। तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापूर्वी रोखू शकते आणि ती म्हणजे अपयशाची भीती। त्यामुळे यशस्वी होण्याची जिद्द इतकी ठेवा की त्या अपयशाच्या भीतीचा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे। भूतकाळात झालेल्या अपमानांचा अश्रूचं भविष्यातल्या पायटेवर शिंपडायचं असतात, म्हणजे अनोखी वाट परिचयाची होते। नव्याने होणारे अपमानांची शिल्प बेथडत होतात। निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे। स्वामी सांगतात निर्णय घेताना येणे यासारखा दुसरा घातक दोष नाही। निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे। चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळालेलं आहे, परंतु जो निर्णय घेऊच शकत नाही त्यानं मन नेहमीही करू शकत नाही की ते करून ह्या गोंधळात गुंतलेला असतो की मी हे करू की मी ते करू। मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्यावर एकवीत वाटत नाही, कारण ज्याला निर्णय घेता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यशच मिळत नाही। यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं। तुम्हाला जर चार लोक बोलत असतील हे काय करताय हे काय चाललंय, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचं यशच इतकं बोलल की त्यांना बोलायला काही जागाच उरणार नाही। आपण कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय, आता आपण खऱ्या प्रगतीच्या मार्गावर लागतोय। तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात। मन जिंकण्यासाठी मन साफ पाहिजे, त्यासाठी देवावर श्रद्धा ठेवा। स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा, आणि जर आजचा हा संदेश लाईक करायची इच्छा झाली तर लाईक करा, भाग्यवंत ठरसाल। येणारे पुढील काही मिनिटे जर तुम्ही अजूनही हा संदेश ऐकला तर तुम्ही एका मोठ्या आशीर्वादाचे मान करी व्हाल। स्वामी बोलतात आकाशात जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाकावून लावणे पर्यंत त्यांना संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो। असंच माणसातही असतं।
समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागत असतो। पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंची सोडवते। यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे। स्वामी म्हणतात, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होण्याची वाटचाल म्हणजे यश। यश आणि सुख जोडीने येतात। आपल्यालाही हवंय ते मिळतं म्हणजे यश, आणि जे मिळालं त्यात गोड वाटणं म्हणजे सुख, आणि जे सर्व मिळून आहे त्यात समाधान करणं म्हणजे जीवन जगण्याचा खरा अर्थ होय। आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर काही घाबरू नका, कारण याबाबत दुःख करीत बसू नका, कारण अनंत काळ आहे। वारंवार प्रयत्न करा, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत चला, सतत कर्तव्य हा करत रहा। आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि ते संपूर्ण जग बघेल। सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा। दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे। स्वामी सांगतात, ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून बघून समजेल। एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती, आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश होय। कर्तृत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत, आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत। नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा। यश तुमची वाट पाहत आहे, फक्त काही प्रयत्न तर करून पहा। स्वामी सांगतात, हृदयात नेहमीच जे परोपकारांची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती आणि यश यांची समृद्धी मिळते। आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि कधी हरलात तर असे हरा की जिंकून कटाळा यामुळे हरला, कारण तुम्हाला आता जिंकण्याचा कटाळा आलाय असं वाटलं पाहिजे। गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय आहे असं म्हणू नका। मला तो माणूस व्हायचा आहे ज्याच्यामुळे गर्दी वाट बघेल असे म्हणत राहा, नक्कीच आयुष्यात पुढे जाल। संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्दी पाहण्यासाठीच येतात। ध्येय ठरवल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या आणि त्या कारणांवर सदैव रोज काम करत जा। त्यांच्यासाठी आतोनात प्रयत्न करा, त्यांच्यासाठी आतोनात मेहनत करा। फार सोपं वाक्य आहे, आपल्या मनाशी सारखं बोलत राहा, तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता। साधारण माणसांना आशा आणि इच्छा आणि यशस्वी माणसांकडे बघण्याचं दृष्टिकोन या काही गोष्टी असतात ज्या त्यांना आयुष्यात पुढे नेतात। तुम्ही साधारण आहात, असाधारण पण आहात, आणि तुम्ही काहीही करू शकता। फक्त तुम्ही मनात ठेवा आणि विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी। आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतला हे नसून, तुम्ही आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेले याला खरं आयुष्य म्हणतात। जेव्हा यश मिळणं श्वास घेण्या इतकं गरजेचं होईल तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता, नाहीतर यशस्वी होणं तुम्ही फक्त इच्छाच करता, मेहनतही लागते यशस्वी होण्यासाठी। स्वामी सांगतात, प्रत्येकाकडे स्वप्ने असतात पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक, ते पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि ते पूर्ण करण्याची ताकद नसते। यश मिळण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा असतो, त्यामुळे अपयशाला कधीही घाबरू नका। आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला समोर जावंच लागणार आहे। प्रत्येक संकटात संधी दडलेली असते, त्या संधीला शोधायला शिका आणि त्याचा फायदा उचला, कारण एक छोटीशी संधी तुमचं आयुष्य बदलू शकते। कधी तुम्ही जिंकत असाल, कधी तुम्ही शिकत असाल, कधी तुम्ही हरत असाल, तर कधी तुम्हाला अनुभव येत असेल, त्या सर्व गोष्टींना एकाच मिळवा, नक्कीच तुम्हाला यशही मिळेल। यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा, काही असं करा जे आजपर्यंत कोणी विचारही केला नसेल।
कारण यशस्वी लोक काहीच वेगळं करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करतात. उद्या हा फक्त स्वप्नप्रबाळू आणि आळशी माणसाच्या कार्यक्रमात असतो. जो व्यक्ती म्हणतो आज नाही जमलं तर चला मी उद्या करतो, त्यांचं ते कधीच उद्या होत नाही आणि तो करूच शकत नाही. तुमच्या भयाचा आणि शंकाचा सामना करा, एक नवीन जग तुमच्या समोर असेल. चूक ही नवी संधी आहे, कधी न शिकवलेली आणि काहीतरी शिकण्याची. त्यामुळे यश मिळण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. स्वामी माऊली बोलतात, यशस्वी आणि अयशस्वी माणसात एकच फरक आहे, तो त्याचा वेळ कसा व्यस्त करतो. जर चांगल्या कामात करत असेल तर तो यशस्वी 100% होणार, आणि तो जर न एखाद्या वाईट कामात वेळ वाया घालत असेल तर ते अयशस्वीच राहणार आहे. कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही, ही एका पराभूताची मानसिकता असते, कारण तुम्ही ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेवता. स्वामी माऊली आहेत तुमच्या पाठीशी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टिकोन जो बुद्धीमुळे मिळतो, तुमच्याकडे दोन्ही असणं गरजेचं आहे. दृष्टी तर असतेच, फक्त दृष्टिकोन आणायला शिका, मग बघा आयुष्य कसं होतं. शिक्षण स्वस्त आहे, अनुभव महागडा आहे, कारण शिकायला काही लागत नाही पण त्याचा अनुभव घ्यायला खूप काही लागतो. त्यासाठी एक धाडस लागतं. छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा, मोठे यश मिळण्यासाठी तुम्हाला हे खूप उपयोगी पडेल. ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात. स्वामी सांगतात, यशस्वी माणसाच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसाच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसाच्या मनातही काळजी असते, पण तरीही त्यांना यश मिळण्याची इच्छा ते स्वतःहून बदलून देत नाही, कारण त्यांना माहिती आहे हे तर फक्त वाटतं, हे मनात आहे, आपण हे करू शकतो. ते त्यांचा फक्त आत्मविश्वास दृढ ठेवतात, त्यामुळे आज ते यशस्वी आहेत. यश कधी सावलीत मिळत नसते, त्यासाठी पूर्ण किंमत द्यावी लागते, आणि यश हे कधी उधारीतही मिळत नसते, त्यासाठी मेहनत पहिले करावी लागते. ध्येयांना संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या. प्रत्येक माणसाच्या त्याने आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे. जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा. स्वामी सांगतात, अपयशी माणूस जरीही अपयशी असला तरीही त्याकडे अपयशनी असण्याकडे एक नक्की गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे तो अपयशी असण्याचं कारण, त्याचा अनुभव, त्याने काय चूक केली ती. आणि ती जर गोष्ट तुम्हाला माहिती झाली तर तुम्ही अपयशी होऊ शकणार नाही, कारण तुम्ही त्या चुका सुधारत आहात जे लोक आधी करून बसले आहेत. कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात, त्यामुळे कठीण रस्त्यांना घाबरू नका. जर तुम्ही आज या कठीण रस्त्यांना घाबराल तर तुम्ही सुंदर ठिकाणी नाही पोहोचू शकणार. यश ही नशिबानी मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या उद्दिष्टीपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख. अशक्य असं या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबाबदार इच्छाशक्ती पाहिजे. आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. तुम्ही सिद्ध तर होऊन बघा, प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासत असते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, माणसे घर बदलतात, माणसे कपडे बदलतात, आपले राहणीमान बदलतात, नाते बदलतात, मित्र बदलतात, तरी देखील ते अस्वस्थ का राहतात. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते स्वतःला बदलत नाहीत, त्यांच्या सवयी बदलत नाहीत. जेवण करताना ही प्रार्थना नक्की करा की ज्यांच्या शेतातून माझं जेवण येतं त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नये,
कारण असे केल्यास स्वामींचा आशीर्वाद लागेल। आणि आजचा हा स्वामी संदेश तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकला असाल तर नक्कीच तुम्हाला खूप सकारात्मक अनुभव मिळणार आहे। विचारवंत होण्याचा आचरवंत व्हा। माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे। लोकांचं काय, लोक चुका तर देवात पण काढतात। त्यामुळे तुम्ही स्वतः चांगले बना, लोकांचा विचार करू नका। कधीही आपल्याला दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झाला आहे। अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात, पण सुगंध आपल्याच आवडीचा पाहतात। झाडे लावा, झाडे जगवा हे म्हणतात ते खरं आहे, कारण या झाडांमुळेच आज आपण जगत आहोत। जर यांनाच आपण मारू तर आपणही मरून जाऊ। माणूस स्वतःहून चुकीचं वागत नाही, परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते। माणसासाठी पैसे बनवा असे पैसे म्हणतात, आणि पैशासाठी माणूस नाही असं होऊ नका, कारण या जगात चांगलं होत आहे तर चांगलं होऊ द्या, त्याला खराब करू नका। मातीत मरणारे तर अनेक असतात, पण मातीसाठी मरणारे हे फक्त काही लोकच असतात। आणि अशा लोकांना आपण सदैव मान दिला पाहिजे। ते म्हणजे आपल्या देशाचे फौजी असतात, ते बॉर्डरवर राहून आपले रक्षण करतात। पण आपण काय करतो, त्यांना आपण असंच समजतो। पण एक लक्षात ठेवा, स्वामी सांगतात जे आपलं रक्षण करतो तो आपल्यासाठी देवापेक्षा कमी नसतो। स्वामी सांगतात कर्तव्य, कर्ज, उपकार या तीन गोष्टीचं कधीच विस्मरण होऊ देऊ नका। तीन गोष्टीपासून नेहमी दूर राहावे। एक वाईट व्यसन, दोन जुगार आणि तीन चोरी। जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, कारण तलवार हातात घेऊन आपला राजा शिवछत्रपती नडला होता। स्वामी म्हणतात कोणी कितीही मोठं असलं, त्यानं कितीही नाव कमवलं किंवा त्यानं कितीही काही मोठं स्वराज्य निर्माण केलं, तरीही तुम्ही त्यांना लढा देऊ शकता। फक्त स्वतःचा आत्मविश्वास हे खूप दृढ ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता। श्री स्वामी समर्थ। आजचा हा संदेश येथेच शेवटपर्यंत झाला आहे। तर तुम्ही आजचा हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहायला विसरू नका। तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ।